अभिलाष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी आमच्या आगरी पद्धतीने अंड्यांचा रस्सा कसा करतात तो तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे मी 6 अंडे घेतलेत, त्याच्यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी टाकून घेते. हे बघा, मी 2 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलंय. त्याच्यानंतर इथे आम्ही 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत, साल काढून घेतलेत ना, असे तुकडे करून घेतलेत, ते पण टाकून घेऊ. मी उकडण्यासाठी अगदी थोडस मीठ टाकते, म्हणजे बटाटा पण आपला आलणे नको लागायला आणि अंड्याची सालनं सहज निघून जातात. कधी पण तुम्ही अंडी नुसती उकडत असाल ना, तरी थोडस तरी मीठ टाकायचा. आता आपण मीडियम गॅसवर अंडी उकडून घेऊ. आपले अंडे शिजले का आपला बटाटा शिजलाय की बघू. हे बघा, आपला बटाटा पण शिजलाय. आता गॅस बंद करू. आता आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ अंडी. आपण बटाट्याच्या तर साली काढून घेतल्यात, फक्त आता आपल्याला अंड्याची साली काढून घ्यायचे आहेत. हे थोडं थंड करून देऊ. आता आपण साल काढून घेऊ. अशी मी सर्व साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवते. अंड्याचे साल पण काढून घेतले. आता इथे मी तेली ठेवलंय गरम करण्यासाठी. इथे मी 5 चमच एवढं तेल टाकून घेतलंय. त्याच्यानंतर एक मोठा कांदा असा बारीक कट करून घेतलाय, तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला थोडासा गोल्डन झालाय. आता याच्यामध्ये आमचा आगरी मसाला टाकून घेऊ. गॅस बंद करा. मी 1.5 चमच एवढा आगरी मसाला टाकून घेतलाय. त्याच्यानंतर एक छोटा चम्मच काश्मीरी मिरची पावडर आहे, बघा माझा एकदम छोटा चम्मच आहे. चिमूटभर हिंग, एक छोटा चम्मच हळद आणि एक छोटा चम्मच धना पावडर. आणि एक छोटा चम्मच घरगुती गरम मसाला आहे आपण आपला. आता चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर यात आपल्याला वाटण टाकायचं आहे. मी याच्यामध्ये एक कांदा छोटा भाजून घेतलेला, एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला, 5-6 लसूण पाकल्या घेतलेल्या आणि एक तुकडा आल्याचा घेतलेला. ते मी अगोदरच वाटण होतं म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. त्यात आपण वाटण शिजवून घेऊ व्यवस्थित. वाटणात आपण तेल सुटायचे 2 ते 3 मिनटं आपण शिजून घेतलं मीडियम गॅसवर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण अगोदर बटाटे टाकून घेणार आहोत. बटाटे टाकल्यानंतर आता आपण उकडताना पण मीठ टाकलेलं, म्हणजे बटाट्यानं आपलं मीठ म्हणजे आलणी लागणार नाही. आता अगदी मी थोडं टाकते, नंतर टेस्ट करून मी पुन्हा बघेन. तेलामध्ये बटाटे चांगले परतून घेऊ हलक्यात, आणि मॅश नाही झाले पाहिजे, आपण उकडून घेतले. आणि त्याच्यानंतर इथे मी 1 ग्लास एवढं गरम पाणी करून घेतले. गरम पाणीच करून घ्या, म्हणजे तरी मस्त येते रश्याला आपल्या. मी 1 ग्लास एवढा पाणी टाकून घेतलंय. रस्सा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आता पण एक त्याला चांगले उकळे काढून देऊ. रश्याला उकळ येते ना तोपर्यंत आपण असं काटा चम्मच घेतलाय मी, असं आपण अंड्यांना टोचन करून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये असं आपला रस्सा आतमधून शिरेल, म्हणजे अंड्याला पण आपलं चव येईल एक वेगळ्या प्रकारची. मी सर्व असं करते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपल्या रश्याला पण चांगलं उकळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अंडे टाकून घेऊ. आता गॅस मीडियम होता ना, तर आता इथे आपण गॅस मंद करू आणि झाकण देऊन 5 मिनटं शिजून घेऊ. झाकण देऊन आपल्याला 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे फक्त. हे बघा, मंद गॅसवर मस्तपैकी आता आपला अंड्यांचा रस्सा उकळते. आता मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता आपला
आमच्या आगरी पद्धतीने अंड्यांचा रस तयार आहे. मी गॅस बंद केला. आमच्या आगरी पद्धतीचा अंड्यांचा रस तयार आहे. हा भातासोबत पण छान लागतो आणि तांदळाच्या भाकरीसोबत पण छान लागतो.